आपल्याला आश्चर्य वाटेल, आपल्या महाराष्ट्रामध्ये रोजगार हमी योजना सुरू झाली आणि त्यानंतर केंद्र सरकारने 2009 साली देशातली योजना सुरू केली, पण देशातली योजना सुरू झाल्यानंतर महाराष्ट्रामध्ये 2014 सालापर्यंत मनरेगाचा खर्च 300 कोटी 400 कोटीच्या वर नव्हता. आपलं सरकार आल्यानंतर आपण 11 योजना सुरू केल्या आणि या 11 योजनांच्या माध्यमातून दरवर्षी 2 ते 2500 कोटी रुपये हे मनरेगातनं आपण खर्च करणं सुरू केलं आणि वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून सामान्य माणसाला त्या ठिकाणी कशा प्रकारे शेतकऱ्याला आपल्याला दिलासा देता येईल हा प्रयत्न आपण केला. मगाशी आमच्या भैयांनी त्याचा उल्लेख केला आणि हे खरंच आहे की आताचं जे सरकार आहे या सरकारला शेतकऱ्याशी काही घेणं देणं नाहीये. आपल्याला कल्पना असेल की आपल्या काळामध्ये अतिवृष्टी झाली तरी विमा मिळायचा, अवर्षण झालं तरी विमा मिळायचा, जास्त पिकलं तरी पैसे मिळायचे, कमी पिकलं तरी पैसे मिळायचे. गेल्या 2-2.5 वर्षामध्ये एक नवा पैसा शेतकऱ्याला या सरकारने दिला नाही. याचं कारण काय आहे? याचं कारण एवढंच आहे की या सरकारचे जे मुख्यमंत्री आहेत त्या मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्र म्हणजे मुंबई वाटत, मुंबईच्या पलीकडचा महाराष्ट्र त्यांना माहितीच नाही, महाराष्ट्रातला शेतकरी त्यांना माहितीच नाही. पूर्ण या 2.5 वर्षाच्या काळामध्ये एकदा ते पाहणी करण्याकरता आले होते सोलापूरला आणि आपण सगळ्यांनी टीव्हीवर व्हिज्युअल बघितले, लाल कार्पेट टाकलं होतं, त्याच्या पलीकडे पाहणी करायला ते गेले नाही, कुठल्याही बांधावर ते गेले नाही. त्यामुळे जर राज्याच्या मुख्यमंत्र्यांना मुंबईच्या पलीकडे महाराष्ट्र वाटत नसेल तर महाराष्ट्रातल्या मराठवाड्यातल्या जनतेचं शेतकऱ्यांचं काय होईल?